रिकडे रायगड जिल्ह्यातही सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खालापूरमध्ये पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे. पावसाचा जोर वाढल्यास नदीवरील पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. खालापूरमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चिपळूण आणि राजापूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान नदीमध्ये काही गुरंही अडकलेली आहेत, तर दुसरीकडे नदीचं पाणी पात्राबाहेर आलं असून खेड शहरात शिरलेलं आहे. पुराचं पाणी शहरातील घरं आणि दुकानांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे. तर दुसरीकडे कोदवली नदीही इशारा पातळीवर वाहत आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे दिग्रसमधील नांदगव्हाण धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. दरम्यान हा सुंदर नजारा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक नांदगव्हाणमध्ये गर्दी करत आहेत. मुसळधार पावसानंतर वाडा तालुक्यातील रस्तेही पाण्याखाली गेलेले आहेत. वाडा मनोर महामार्गावरील ही दृश्य आहेत. महामार्गावर सध्या पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय. रस्त्याला आलेलं नदीचं रूप त्यात खड्डे, त्यामुळे गाडी चालवताना वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. वसई विरारमध्ये पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. या पावसाचा जोर कमी झाला असला तरी नालासोपाऱ्यामधील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नालासोपारा आचोळे रोड इथली परिस्थिती आपण दृश्यांमधून पाहतोय. आणि आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन इंगळे यांनी. वसई विरारमध्ये काल मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे वसई विरारमध्ये सखल भाग आहे ते पाण्याखाली गेलेले आहे. मी सध्या नालासोपारामध्ये लाटे रोड या परिसरामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात हा प्रमुख रस्ता आहे पाण्याखाली गेलेला आहे. एकंदरीत आपण जर दरवर्षी परिस्थिती पाहिली तर हा रस्ता पूर्णतः जरासा पाऊस पडला तरी पाण्याखाली जातो. हा प्रमुख रस्ता आहे वसई व विरारला जोडणारा. या ठिकाणी रहिवासी संकुल देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेले आहे. दुसरं जर पाहिलं तुम्ही या पूर्ण सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे. काय आहे दरवर्षी जी अशी बोंबाबोंब आहे की दरवर्षी असं पाणी पडतं, मुलांची शाळेची नुकसान होती, काय काय होतं, गाड्या बंद पडतात, ही कोणी लक्ष नाही देत. आणि पैसा पाहिजे की श्रीबाद तिकडे पैसा पाहिजे, पैसा कमवून आता नकळ देतील तर भरणे टाकून करू शकत नाही काय. बघा हे किती वडा झाला आहे, काय काय करणार लोक, मागणी नाही एवढं फ्लेट करून व्यवस्थित करून द्या ना. आता बिल्डिंग बरोबर पाडायला लागले सोसायटीमध्ये पाणी भेटत आहे दरवर्षी असं पाणी भरतो. महानगरपालिकेवाले कोणीकडे लक्ष देत नाही. चेतन इंगळे, सांगटीव्ही न्यूज, नालासोपारा.